मला वाटतं आता खडसेंचा विषय माझ्या मते बंद झालेला आहे. उगाच त्यांच्याविषयी बोलायचं एकतर ते त्यांना त्यांची लेव्हल सोडतात, त्यांना कमरेखालची भाषा जास्त आवडते, त्यामुळे आता मी त्यांच्या विषयावर बोलणं सोडलेलं आहे. आता पुढे काय काय होईल ते त्यांनीच बघावं. संजय राऊतबद्दल काय बोलावं, काहीतरी भडक वक्तव्य ते करत असतात, काहीतरी असंबंधित ते बोलत असतात. आता मला कळत नाही हॉटेलमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण फॅमिली, मुली, सुना, मुलगा, जावई यांना सगळे ते त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. त्या ठिकाणी टेबलवर बसले असताना तिथे कॅसिनोच आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं शेवटी प्रत्येकाचं पर्सनल लाईफ पण आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येकाच्या याच्यामध्ये बाबा इकडे बसले आणि हॉटेलमध्ये का गेले आणि तिकडे का गेले. मला वाटतं खूप खालच्या थराला सध्या सगळं राजकारण चाललेलं आहे. आजकालचा जो स्तर आहे सगळ्या राजकारणातला हा खूप खाली चाललेला मला असं वाटतं. आणि म्हणून संजय राऊतांबद्दल तर बोलायलाच नको मला, कारण ते काय बोलतील काय सांगतील त्याचा काही नेमच नाही. मी तर कधी टी व्ही चॅनलवर त्यांचं असलं मी ऐकतही नाही, बघतही नाही. त्यांना नितीश राणे पनौती म्हटले, ते पनौती असं वाटतं कुणाला? संजय राऊतांना. आता मी याबद्दल बोलणार नाही, पण शिवसेनेची जी आज सगळे अवस्था झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे आपणच सांगावं मला. शिवसेनेच्या ही जी दुरावस्था झालेली आहे त्याला कारणीभूत कोण आहेत? तर तेच आहेत, यालाच पनौती म्हणतात, पनौती याला म्हणतात. आता राहुल गांधी त्यांची तर बालबुद्धीच आहे मला असं वाटतं. ते कसे बोलतात काय बोलतात त्याकडे फार न बोलण्याचा विषय तो. मध्ये कुठेही वादावादी झाली किंवा कुठे बोलाचाली झाली असं कुठेही नाही आहे. मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून त्यांना ते बोलावं लागेल. आता त्यांची विचारांची अवस्था अशी झाली आहे, पाण्यातून काढलेल्या माशासारखी झालेली आहे, त्याची तडफड झाली. ते सगळीकडे टाकून बघतायत काहीतरी, किंवा इथे जमेल का तिथे जमेल का, हे भांडतील का ते भांडतील का. पण आम्ही तिन्ही पक्ष सगळे एकत्र आहोत, अति एकमताने आमचे निर्णय होत आहेत. कुठे आमच्यामध्ये वादविवाद कुठेही नाही आहे. पण दिल्लीला जावं लागतं तर दिल्लीला जावंच लागेल. शेवटी दिल्लीकडून मोठा निधी या ठिकाणी असतो, मोठ्या योजना आमच्याकडे येत असतात, काही राजकीय गोष्टी असतात, त्या बोलायला त्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे तुमच्या पोटामध्ये काय दुखतं मला कळत नाही. आता तुमचा पक्ष अतिशय छोटा राहिलेला आहे, तो एका राज्यापुरता आहे. त्याच्यामध्ये 2-3 खासदार तुम्ही आहेत आणि 4-5-10 आमदार तुम्ही राहिलेला आहात. आता भारतीय जनता पक्ष हा खरा आहे, आमचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत आहेत, पंतप्रधान आमचे दिल्लीत आहेत, आमचं मोठं कार्यालय तिथे आहे आणि तिथून अनेक गोष्टी होत असतात. मला वाटतं महाराष्ट्राच्या विकासासाठी काही निधी आणण्यासाठी, काही योजना आणण्यासाठी जर त्या ठिकाणी जावं लागत असेल तर मला वाटतं आमच्या ताईंना एवढं वाईट वाटण्याचं कारणच नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यांनी त्या ठिकाणी तो बोर्ड लावलेला आहे. तरी काही स्वतः बोर्ड छापून पाठवले का त्यांनी लावले असं नाही आहे, पण त्या भागातले बाहेर राज्यातले कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या बोर्डावर ते लिहिलेलं आहे. मी आजच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितलं. पण मला वाटतं कार्यकर्त्यांनी ते स्वतः असं कधी म्हणणार नाही म्हणून घेणार नाही, पण कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये ते त्या ठिकाणी लिहिलं आहे हे सत्य आहे. बाकी शासनाने मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही किंवा लागणारच नाही आणि त्या पद्धतीने आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत हे आधी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा प्रश्न येणार नाही आणि तसं आरक्षण कोणी देणार नाही, देऊ शकणार पण नाही. मला वाटतं नियमानुसार 10 वेळ सगळ्यांचीच आहे, सगळ्यांसाठीच आहे. मला वाटतं त्यानंतर असेल तर पोलीस त्या संदर्भामध्ये प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करेल, त्यांना काय नोटीस देईल. पण त्यांना काही स्पेशल परवानगी दिलेली आहे कुठे अशी कुठेही नाही आहे. त्यांनी जर नियम मोडला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. कराडला, माहिलीला, सगळीकडे, आळंदीला सुद्धा पहाटे 4-4 वाजेपर्यंत त्यांनी भाषण केली, मोठे 4 वाजेपर्यंत मोठे स्पीकर्स लावलेले होते. मला वाटतं असं असेल तर प्रशासन नक्की त्या ठिकाणी लक्ष घालेल आणि यापुढे नियमबाह्य, नियमाच्या बाहेर असे कुठल्याही सभा किंवा कार्यक्रम घेता येणार नाही अशी खबरदारी शासन घेईल.